या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा सह परिसरातील शेत शिवारांमध्ये अद्रक काढणीच्या कामांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली असून अद्रकीला म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा सह परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अद्रक या पिकाची लागवड केली असून अद्रक काढणीच्या कामांना शेत शिवारामध्ये सुरुवात झाली असून सध्या या कामांना मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे। परंतु अद्रकीला दरवर्षी मिळणारा भाव यावर्षी पाहिजे तसा नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्याला नगदी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते। यावर्षी या परिसरातील शेतकऱ्यांनी हातात दोन पैसे अधिक मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणावर अद्रकीची लागवड केली आहे। या पिकाच्या लागवडीसाठी एकरी एका शेतकऱ्याला कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो। त्यात बेनवाढीसाठी आवश्यक वेळी औषध फवारणी, वेळोवेळी खत, औषधांची मात्रा, निंदणी, ठिबक सिंचन, गरजेनुसार पाणी, मजुरांचा खर्च, इतका खर्च होऊन सुद्धा अद्रकीला म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही। त्यात या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचे तर मोठे हाल झाले आहेत। अद्रकीला सड लागून पिकांवर करपा रोग पडून पिके पिवळी पडली आहे, त्यामुळे जास्तीच्या होणाऱ्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। त्यात मजुरांचा खर्च, काढणीचा खर्च, वाहतूक खर्च असा सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही। अद्रकीला भाव कमी असल्याने मालक सुद्धा मजुराला रोजंदारी वाढवून देत नाही, तर अवघ्या 1.5 ते 2 रुपये किलो याप्रमाणे मजुराला अद्रक काढून व ती साफसूफ करून परत अद्रकीची वाहतूकही करावी लागते। यात मजूर दिवसाकाठी 60 ते 70 किलो अद्रक काढणीचे काम करतात, ज्यामध्ये मजुराला म्हणावी तशी रोजंदारी मिळत नसल्याने अवघ्या 150 ते 200 रुपये इतक्या कमी रोजंदारीवर मजुराला काम करावे लागत आहे। पाहुयात एका मजूर शेतकऱ्याने दिलेली या विषयाची ही प्रतिक्रिया। यावर्षी अतिवृष्टीमुळे कपाशीचं उत्पन्न बरोबर नाही आहे, अद्रकीला बरी सड लागली, अद्रकीला एकरी कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो, पण उत्पन्न तसं यावर्षी निघलं नाही आणि त्याच्यामध्ये निसर्गाची आपत्ती आणि अद्रकीला भाव पण नाही, त्याच्यामुळे शेतकरी यावर्षी सर्व तोट्यामध्ये आहे। मजुरीला बी काम नसल्यामुळे मागच्या वर्षी 300 रुपये क्विंटल मजुरी होती अद्रकीची, 380, नंतर 300, आता यावर्षी 200 रुपये क्विंटल, 200 ते 250 रुपये क्विंटलपर्यंत आम्हाला मजुरीचं काम करावं पडत होतं। दुसरं काही कामच नाही मजुरायला। दिवसामध्ये काय 1 क्विंटल 70 किलो 80 किलो अद्रक असे मजूर खंत फक्त नानाचं अद्रकीचं हे शासनानं भाव निश्चित करायला पाहिजे, आम्ही भाव निश्चित करायला पाहिजे अद्रकीचे, त्यावेळेस कळीन की शेतकऱ्याचं भविष्य उज्ज्वल होईल। शासनाने अद्रकीला हमी भाव ठरवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी व मजुरांनी केली आहे। ज्यावेळी अद्रकीला मिळत असलेल्या 600 ते 800 रुपये क्विंटल हा भाव खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांनी यापुढे अद्रक पिकाचे उत्पादन घ्यावे की नाही असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा।